नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार मानवे साहेब, तुमचं पूर्ण नाव सांगा. महेश शंकरराव मायनाळे. हां. कंपोस्ट लेणीगुड, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद. थोडजवळ आहे मामा. बर बर बर. तर सर, आज तारीख किती आहे? 30 जानेवारी 2020. 30 जानेवारी 2020. आज आपण तुमच्या ह्या येणेगुड गावामध्ये ह्या कांदा आणि साईडला गहू पेरला तुम्ही, ह्या गव्हाच्या प्लॉटमध्ये आपण येऊन थांबलोय. बरोबर आहे. मामा पण आहेत. तर ह्या कांद्यासाठी आम्ही तुम्हाला ग्रीन प्लांटचं सेंद्रिय खतं दिलं होतं गव्हाला म्हणा, प्रत्येक तुमचे जे काही पीक घेतलं त्याला, तर त्याचा तुम्ही वापर केलात. कसं कसं वापर केलात थोडं आमच्या शेतकऱ्यांना सांगा. 23 नोव्हेंबर 2019 ला या कांद्याची लागण चालू केलेली आहे. 23 नोव्हेंबर 2019. बर. आज जवळपास 2 महिने पूर्ण होत आहेत आणि लागण झाल्यानंतर 8व्या दिवशी एफसी ग्रो आणि नायट्रो दाखवू शकता का? ऐक. या ठिकाणी ग्रो पण दिसत आहे. आणि त्यांनीच मिश्रण करून फवारणी केलेली आहे. बर. फवारणी केली. भूमी पॉवर एक बॅग टाकलेली आहे. 12 किलोची. अच्छा. किती एकरचा राणा? एक एकर आहे. एक बॅग 12 किलो टाकला. टाकला. बरं. नंतर काय केलं? पुन्हा 20-22 दिवसांनी परत ग्रो नायट्रोचा एक फवारा घेतलेला आहे. आणि आता 12 दिवसापूर्वी खुरपण झाल्यानंतर ब्लूम आणि नायट्रोचा फवारा घेतलेला आहे. बर बर बर. तुम्ही दिसणार झाला बघा मध्ये. हां. बर बर बर. ठीक आहे ठीक आहे, चालतंय. तर सध्या आता 2 महिन्याचा आपला हा कांद्याचा आता आहे रोप. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं आता हे आलेलं आहे. तर याच्यावरती काय वाटतं तुम्हाला? समाधानी आहे. रान भुसभुसीत आहे. कांद्याची वाढ आहे भरपूर. कांद्याची वाढ बऱ्यापैकी झाली आहे. म्हणजे 2 महिन्यामध्येच गड्ड्या लागलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकतो. थोडं मामाकडे कॅमेरा दाखवा. म्हणजे याचे पातळ वगैरे या ठिकाणी जर आपण पाहिलं मानेल साहेब, तर एकदम काळपट हिरवा आहे बघा. जाड आहे, रुंद आहे एकदम. असं म्हणजे मानामध्ये सुद्धा जाड आहे. बरोबर आहे. तर एकदम चांगल्या पद्धतीने हे आपलं अशा प्रकारे कांद्याचा प्लॉट आला आहे. अजून तुम्ही काय काय पेरला तुमच्या शेतामध्ये? गहू आहे, हरभरा आहे. गहू, हरभरा, ज्वारी. सर्वांना ग्रीन प्लॅनच आहे. हा हा. टोटल शेती किती आपल्याला? 24 एकर. टोटल तुम्ही सेंद्रिय शेतीच केला? जवळपास 5 वर्ष मी सेंद्रिय पद्धतीने ग्रीन प्लॅनच औषध वापरून शेती करतो. बरं. आता 5 वर्ष चालू आहे. शेजारी आपण पाहू शकतो गहू पण आहे. मामा थोडस तिकडे चला, थोडस आपण गव्हाचा पण शूटिंग घेऊया. तर मानव साहेब, हे गहूची पेरणी कधी आहे, कधी केलं गव्हाची? 17 नोव्हेंबरला केलेली. 17 नोव्हेंबरला केलंय मामा याकडे. बर बर बर. याची कुठली जात म्हणलो? शेतगहू आहे. जात तेवढी काय माहित नाही. गेल्या वर्षी मी पेरलं होतं. त्याचा उतार चांगला आल्यामुळे आणि घरला खायला म्हणून खास पेरलेला आहे. बर बर बर. मागच्या वर्षी आपण शूटिंग घेतलो होतो, जवळपास 6 फूट या गव्हाची उंची आली होती. आहे का नाही? बर बर. याची फोटो वगैरे काय म्हणते साहेब? फोटो आहे. एकदम मामा इकडे जर खाली दाखवा. झाकून गेलाय आता. बर बर. फोटो वगैरे व्यवस्थित आहे. सध्याच्या मायनं याची उंची सुद्धा आपल्या कमरेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी आहे. ओंब्या बाहेर आणले अजून आले नाहीत. बर बर बर. चालतंय चालतंय. म्हणजे तुमच्या 24 एकरला टोटल आपले सेंद्रिय खतच वापरलात. आपण त्या तुमच्या मळ्यामध्ये जर पाहिलं तर आता सध्या तिथे हरभरा आहे. हरभरा आणि ज्वारी आहे. हरभरा ज्वारी पण बऱ्यापैकी आहे. बर बर. तुम्ही आमच्या ह्या प्रोडक्ट वरती समाधानी आहात का? खूप समाधानी आहे. मला बरेच रिझल्ट मिळाले त्याचे. हा हा. बाकीच्या शेतकऱ्यांना तुमचा काय संदेश असणार? काय नाही, कसं आहे आता रासायनिक खताचा जर तुम्ही भरमसाठ वापर करत असाल तर आपली जमीन हळूहळू नापीक होत चालली. बरोबर. आपली जमीन कडक होत चालली. बरोबर. सेंद्रिय खत तुम्ही कुणाही वापरा, कोणत्याही कंपनीचे वापरा, त्याच्याबद्दल बंधन नाही. पण ग्रीन प्लॅनच्या या खतामुळे मला समाधान मिळालेलं आहे. माझी रान चांगलं आहे, भुसभुसीत आहे, भेगा पडलेल्या नाहीत आणि एकदम मऊशार जमीन झालेली आहे. त्यामुळे मी समाधान सगळ्यांना वापरतो की सेंद्रिय पद्धतीने शेती करा. भले तुम्हाला 1-2 वर्ष उत्पन्न येऊ अथवा न येऊ. छान छान. बरोबर. पण तुमची जमीन तुमची आई राहणार आहे. काळी जमीन म्हणताना आपली काळी आई म्हणतो. तर आपण त्याचं संवर्धन करून आपलं जीवन सुखकर आणि निरोगी मन बनवण्याचा प्रयत्न करा. बरोबर. तर साहेब, तुमचे बघून तुमच्या गावामध्ये बरेच शेतकरी सुद्धा आता सेंद्रिय शेतीकडे वळले. याचे पूर्ण म्हणजे सुरुवातच तुमच्यापासून झाली. बर बर. मामा तुमचं नाव काय? देवाप्पा. देवाप्पा आडनाव? बिरादर. देवाप्पा बिरादर. कसं वाटतं मामा तुम्हाला कांदा, ह्या गव्हाची वाढ वगैरे? छान वाटते. छान आलंय. बर बर बर. ठीक आहे सर, तुम्ही 5 वर्षापासून आमचे सेंद्रिय खत ग्रीन प्लांट कंपनीची वापरता म्हणून तुमचं कंपनीतर्फे आणि माझ्यातर्फे आणि ग्रीन प्लांट आमच्या परिवारातर्फे मी तुमचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. ओके.